सगळी आरक्षण काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आता शेवटचा मराठा मोर्चा आज मुंबईमध्ये निघणार. आजपर्यंत एवढे सगळे शिस्तबद्ध सगळे मोर्चे निघाले. मी त्याशी म्हटलं ना, देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे मोर्चे आजपर्यंत कधी झाले नाहीत. असे मोर्चे मराठा समाजाचे आज महाराष्ट्रामध्ये झाले. राज्यामध्ये एका या जिल्ह्यातनं, मग दुसऱ्या जिल्ह्यातनं, मग तिसऱ्या जिल्ह्यातनं, चौथ्या जिल्ह्यातनं इतके शिस्तबद्ध मोर्चे कधी झालेत? कुठच्या कधी झालेत? स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधी झालेत? पण हा सगळा जातीचा विचका जो सगळा करून ठेवलाय ना, हा त्या सगळ्या व्ही पी सिंगने करून ठेवला. काय अवस्था आहे हो आज? दोघे तिघे मित्र दुपारचा डबा एकत्र खाणारे, कामावरती गेल्यावरती डबा एकत्र खाणारे एकमेकांकडे आता जातीने बघायला लागले. हा कुठच्या जातीचा, तो कुठच्या जातीचा, आणि दुसऱ्या जातीबद्दल परत चोरून काहीतरी गोष्टी बोलायच्या, असं वातावरण ढवतो कधी महाराष्ट्रात? ही सगळी आरक्षण संरक्षण या सगळ्या गोष्टी या जात बघून धर्म बघून कशा काय होऊ शकतात या देशामध्ये? एकाला हे संरक्षण दिलं, एकाला हे आरक्षण दिलं, एकाला दुसऱ्याला द्यायचं नाही. दोन मित्रांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये भांडणं व्हायला लागली. मी स्वतःला या बाबतीत भाग्यवान समजतो की माझ्या घरामध्ये आम्हाला कधीही जात नावाची गोष्ट शिकवली गेली नाही. त्याच्यामुळे मी जात स्वतः मानत नाही, मला जातीशी काही देणं घेणं नाही. आणि जर समजा तुम्ही माझे सहकारी असाल तर तुम्ही देखील जात मानता कामा नये, अजिबात मानता कामा नये. डॉक्टरकडे जाताना विचारता का नाही जात कुठची आहे? काय विचारतो आपण? डॉक्टर चांगला आहे का? ज्या महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन केलं तो महाराष्ट्र आज या परिस्थितीमध्ये आला? एकमेकांकडे संशयाने पाहायची वेळ आली आपल्याकडे? काय करायचं काय ठरवलंय आपण? आपल्या आपल्या महाराष्ट्राचा आपण काय उत्तर प्रदेश बिहार करायचंय का? हे इथे अनिल शुद्रे बसलेत, कुठे आहेत? हे इथे बसलेत. एकदा उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, तिथे फिरत असताना एका ढाब्यावरती गेले. आपला साधा ढाबा, चहा सांगितला, चहा मागवला. चहा मागवल्यानंतर त्या ढाब्याचा जो कोणी मालक होता तो बाहेर आला. बाहेर आला आणि अनिल शुद्रेचा पहिला प्रश्न विचारला, कौन से जात से हो? हे महाराष्ट्रात वातावरण आणायचं आपल्याला? एकमेकांना आपण या निकषाने पाहणार आहोत ह्याच्या पुढे? मग कशाला व्यासपीठावरती इथे छत्रपतींचा पुतळा ठेवायचा? ते हिंदवी स्वराज्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणून ती गोष्ट मिळवली, ती गोष्ट कमवली, त्यांचं आपण नाव घेतो आणि तोच महाराष्ट्र आपण आज जातीपातीमध्ये बघतोय. बरं, कुठल्या जातीतल्या पुढाऱ्याने कुठल्या जातीतल्या माणसाचं आजपर्यंत भलं केलं जरा सांगा मला. का पैसेवाल्या दलित पुढाऱ्यांनी कोणी दलित बांधवांचं काही भलं केलंय? का पैसेवाल्या कुठच्या मराठा पुढाऱ्यांनी कुठच्या मराठा समाजाचं भलं केलंय? का पैसेवाल्या कुठच्या ब्राह्मण समाजातल्या कुठच्या माणसांनी कुठच्या ब्राह्मणांचं भलं केलंय? कोणी काय नाही करत हो. हे निवडणुकांसाठी सगळे जातीचा वापर करून घेतील, परत तुम्हाला बाजूला सारतील, परत तुम्हाला बाजूला सारतील. मी काय बोलतोय लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला लक्षात येईल ते. याला काही नकोय, याला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका कशासाठी जिंकायच्या आहेत? स्वतःचं भलं करण्यासाठी, स्वतःच्या परिवाराचं भलं करण्यासाठी. याच्या पलीकडे ह्यांचा कुठचाही दुसरा स्वार्थ नाही, त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही या लोकांना.